देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याकरता मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नक्कीच फायदा होईल असं मत केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते. अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी याचा आर्थिक स्तर वाढवण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर मध्ये केला. या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, कृषी मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम अधिकारी उपस्थित होते. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर या देशात शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क या मोदी सरकारने किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मिळाला दिला. स्वातंत्र्यानंतर या देशात शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क या मोदी सरकारने किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दिला आहे. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना स्वामीनाथन समिती नेमण्यात आली आणि या समितीने शेतकऱ्यांना 1.5 हमी भाव देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार मोदी सरकारने पिकांना 1.5 हमी भाव दिला. हे गेल्या 15 वर्षात झाले ते या सरकारने फक्त 2 महिन्यात केले असं मत प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. तब्येत असते तर ताप आलाय का खोकला झालाय हे पाहिल्यावर तसा उपाय डॉक्टर देतो. तस जमिनीचा मजदूर कसा आहे आणि जमिनीची तब्येत कशी आहे हे पाहिल्याशिवाय किती खत घालायची, कोणती घालायची, कोणती नाही घालायची, कोणती औषधं वापरायची, कोणती नाही वापरायची हे कळत नाही. अनावश्यक खर्च जो होत असतो तो टळतो. आणि मला सांगायला आनंद आहे शेतकऱ्यांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला की देशात 14 कोटी शेतकऱ्यांनी आज सॉइल हेल्थ कार्ड मिळालेलं आहे आणि त्या सॉइल हेल्थ कार्डचा चांगला उपयोग लोक करत आहे. ही महत्वाची सुधारणा होती. दुसरी सुधारणा होती युरियाच. आपण दरवेळेला वाचायचो की युरियाची टंचाई, युरियासाठी लांबच लांब रांगा, युरियाच्या रांगावर लाठी हल्ला, शेतकऱ्यांची निदर्शनं. गेल्या 5 वर्षात या बातम्या नाहीशा झाल्या. का नाहीशा झाल्या? आम्ही काय नवा शोध लावला? नवा शोध नाही लावला. जो शोध शास्त्रज्ञांनी लावला होता त्याचा वापर करायचं धाडस दाखवलं आणि सगळ्या युरियाला नीम कोटिंग केलं. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या 80% शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात 7,200 कोटी रुपये जमा होणार आहेत. या सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला. याही पुढे मदत करण्यास हे सरकार कटिबद्ध असल्याचं मत कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.